नमस्कार मित्रांनो, तर आज काय व्हिडिओ ब्लॉग नाही, तर एका खास विषयावर बोलण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर आम्हाला 1,00,000 आंब्याची झाडे लावायचे आहेत आणि यासाठी तुम्हाला आम्हाला मिळून हे झाडे लावायचे आहेत, तर यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला यासाठी एक मदत करायची आहे आम्हाला, की तुम्ही जे घरी आंबे खाल त्याची जी कोय असेल ती कोय व्यवस्थित धुवून एका सावलीच्या आणि कोरड्या ठिकाणी वाळत घालायची आहे, आणि त्या सगळ्या जेवढ्या काही कोया जमा होतील त्या सगळ्या जमा करून प्लॅस्टिकमध्ये रॅप न करता, कुठल्याही प्लॅस्टिकमध्ये रॅप न करता, न्यूजपेपर असेल किंवा कागदी पिशवी असेल किंवा कापडी पिशवी असेल ह्याच्यामध्ये रॅप करायचा आहे आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यायचं आहे. कसंही पाठवा, तुम्ही पर्सनली जावा किंवा पोस्टाने पाठवा. आता सगळ्यात स्वस्त कुरिअर सेवा म्हणलं तर पोस्टच आहे. पोस्टाने पाठवा, कुरिअर करा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. आणि हे सगळं पाठवल्यानंतर तिथे एक शुभजित मुखर्जी म्हणून एक सर आहेत, तिथे रिसीव करतील आणि ते त्या कोयांपासून झाडे लावतील आणि ते त्या कोयातून जे झाड येईल त्यावर ते ग्राफ्टिंग करतील आणि ते झाडे कुठे कुठे म्हणजे वनक्षेत्र असेल तिथे काही भाग तर ते शेतकऱ्यांना देणार आहेत त्या झाडांचा, आणि त्यासोबतच जे झाड शेतकऱ्यांना दिलं जाईल त्याच्यासोबतच त्या झाडाचं पालनपोषण करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडंसं स्टायपंड भेटेल. इंडिया, भारत इस वक्त इतना बड़ा देश होते हुए 200 मिलियन डॉलर का मैंगो एक्सपोर्ट करता है, लेकिन थाईलैंड जो इस समय 1 नंबर पे है वो लगभग 800 मिलियन डॉलर मैंगो एक्सपोर्ट कर रहा है. इंडिया से इतना छोटा है लेकिन वो हमसे 4 गुना ज़्यादा एक्सपोर्ट है. ये एक सोचने लायक बात है. आम बहुत ही खास होता है क्योंकि हम सबको आम पसंद है. इंडिया के 80% जगह में आम होता है. कहा जाता है कि इंडिया में 500 से ज़्यादा वैरायटी के आम होते हैं. टेक्निकली देखा जाए तो आम एक एवरग्रीन पेड़ है, उसमें कभी पतझड़ नहीं आता है, तो ऑक्सीजन बहुत ज़्यादा देता है. और बड़ी बात बताऊँ, आम का जो एक पेड़ होता है ना बड़ा, उसमें हर टाइप के पक्षी, हर टाइप के इंसेक्ट्स, हर टाइप के लिविंग बींग्स उसमें पाए जाते हैं. टेरिटोरियल होने के बाद भी आम का एक ऐसा जगह है, पेड़ है, जहाँ हर टाइप का लिविंग बींग्स, सस्टेनेबल बायोडाइवर्सिटी आपको मिलता है. आम सचमुच खास है. पिछले 3 साल से जो एफर्ट्स कर रहे हैं ये अब उसका थोड़ा बहुत सक्सेस दिखने लगा है. सक्सेस ये होगा कि जब एक फार्मर अपने आम के पेड़ के नीचे बैठेगा उसको टेंशन नहीं होगा कि मेरा इनकम कैसे होगा और उसके सामने आम लटके होंगे. ये 3 से 4 साल का प्रोसेस है. आम से पेड़ तक, एक गुठली से पेड़ तक, ये पूरा 3 से 4 साल का मेहनत है. हे 1,00,000 झाड़े लावणं जे आहे ते काय एक छोटी गोष्ट नाही. यासाठी खूप क्रिएटर मिळून हे कामं करत आहेत. मेनली तर शुभजित सर हे काम करत आहेत, बाकी सगळे लोक आमच्यासारखे त्यांना हेल्प म्हणून थोडंफार काम करत आहेत. तर हे 1,00,000 आंब्याचे झाडे लावण्यासाठी आपल्याला 10,00,000 कोया जमा करायचे आहेत. तर 10,00,000 का, तर म्हणजे प्रत्येक कोयेतून झाड येणं शक्य नसतं. म्हणजे 100 जर, म्हणजे 10,000 कोया लावल्या तर त्यातलं 1 झाड चांगल्या पद्धतीनं वाढू शकते असं असते. त्यामुळं सक्सेस रेट जे आहे ते 10% आहे असं आपण गृहित धरून चालायलो. आणि काही वेळेस काय होतं, आपण कोया पाठवतो ते पाठवेपर्यंत काही कोया डॅमेज पण होतात, काही वेळेस आंबा कृत्रिमरित्या पलवतो त्यामुळं पण कोया काही डॅमेज होतात. तर यामुळं हे 10,00,000 कोया असं एक आकडा काढलेला आहे. तर प्रत्येकाने थोडी थोडी मदत करा आणि पाठवा. आणि हे एक म्हणजे पर्यावरणाला एक असं समतोल राखण्यासाठी एक चांगलं काम आहे आणि हे सगळ्यांनी केलं पाहिजे. आता ह्या वर्षी आपण बघितलं की गर्मी किती होती, पाऊस कसला झाला, तर हे पर्यावरणाचं समतोल कुठंतरी बिघडत आहे, ते राखण्यासाठी तर काहीतरी आपण केलं पाहिजे. आपण निदान आपण जरी झाड लावत नसलो तरी आपण पोया पाठवायला काय हरकत आहे आपल्याला. आणि पाठवण्यासाठी एवढा काही खर्च पण येणार नाही. 100 रुपयाच्या आत तुम्ही खूप साऱ्या कोया पाठवू शकता. आणि कोया पाठवण्याचा एक ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तिथं कुठंतरी. आणि शुभजित मुखर्जी, तुम्ही त्यांचं नाव यूट्यूब करा किंवा इंस्टाग्रामवर सर्च करा. त्यांचा अकाउंट आहे, ब्लूटिक अकाउंट आहे, त्याच्यावर ते सारखंच अपडेट देत असतात. तर तुम्ही कोया पाठवण्याचा व्हिडिओ काढा किंवा सेल्फी काढा
आणि आम्हाला शेअर करा, आम्हाला टॅग करा त्याच्यावर, आणि जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त पाठवा. ॲटलिस्ट काहीच नाही झालं तर एक कोही जरी पाठवली तरी खूप झालं. तर मग काय आता पाठवा मग. आणि हा व्हिडिओ ह्याच्यासाठीच होता. पाठवा मग आता काय.